अरे काय तुझी जिगर, काय तुझी फिगर, आणि मग आव्हान प्रति आव्हानाचं कर. पण किमान तुम्ही तुमच्या पायावर यशस्वी असाल तर आव्हान द्या. आदित्यजी वरळीत तुम्ही जिंकून आलात, ते सुनील राणे साहेब भारतीय जनता पक्षाच्या जीवावर निवडून आलात. आव्हान आणि प्रति आव्हानांचं राजकारण चालू आहे. नितेश राणे बोलले, आमचे प्रवीण दरेकर बोलले, कोणी कुठे उभं राहावं, कोणी कोणाला आव्हान द्यावं. मला ते एक प्रसिद्ध वाक्य आठवत आहे, आव्हान आणि प्रति आव्हानाची भाषा केल्यावर त्या नेत्याने, त्या नेत्याचं नाव मी आज सांगत नाही, शिंदे साहेब आव्हान देणाऱ्या माणसाला त्यांनी एवढंच म्हटलं, अरे काय तुझी जिगर, काय तुझी फिगर, आणि मग आव्हान प्रति आव्हानाचं कर. आणि मुळामध्ये यशस्वी स्वकर्तृत्वावर जो माणूस असेल त्याने आव्हान जरूर द्यावा. राजकारणामध्ये आव्हान द्यायला बिलकुल बंदी नाही, पण किमान तुम्ही तुमच्या पायावर यशस्वी असाल तर आव्हान द्या. आदित्यजी वरळीत तुम्ही जिंकून आलात, ते सुनील राणे साहेब भारतीय जनता पक्षाच्या जीवावर निवडून आलात. तुम्ही अजून एकही निवडणूक तुमच्या जीवावर जिंकलेले नाहीत. आमच्या जीवावर जिंकून आमच्याच मुख्यमंत्र्याला आव्हान प्रतिवाहन करणार असाल तर तुम्ही अजून यशस्वी नाही आहात. आणि अपयशी माणसाने तर कधीच कोणाला प्रति आव्हान करू नये.